नगर पंचायत समुद्रपुर चुनाव को देखते हुए वार्ड क्रमांक 15 में 11 प्रतिस्पर्धी चुनावी मैदान में हैं। विद्वान नगर अध्यक्ष बीजेपी के गजानन राउत अपना क्षेत्र छोड़ अपना नसीब जमा रहे हैं लेकिन स्थानिक लोगों से चर्चा पर स्थानीय उम्मीदवार की और वार्ड क्रमांक 15 के लोगों का कल दिखता है तब टीम इन बी न्यूज ने वार्ड क्रमांक पंद्रह में चुनावी रुझान लेने की कोशिश की है नगर पंचायत समुद्रपुर चुनाव आने वाले 21 दिसंबर को होने वाला है तब वार्ड क्रमांक 15 में प्रतिस्पर्धी उम्मीदवारों के साथ ने बीजेपी के विद्यमान नगर अध्यक्ष गजानन राउत ने अपना चुनावी क्षेत्र छोड़ के यहाँ उम्मीदवारी करते दिख रहे हैं 11 उम्मीदवार अपनी किस्मत आजमाते दिख रहे हैं वार्ड क्रमांक पंद्रह के स्थानिक लोगों का रुझान देखा जाए तो स्थानीय उम्मीदवारों को जनता अपनी पसंद देती दिख रही है पंचायत निवर्ण समुद्रपुर या टिका वार्ड क्रमांक पंद्रह कोल मतदाराची ही संकल्पना घेऊन आलो आहे पंधरामध्ये काय कोल आहे एकवीस तारखेला मतदान होणार आहे तेव्हा त्याच्यानंतर आता काकांचं काय म्हणणं आहे काय कसं राहील कोल मतदाराचा विचार काय म्हणणं आहे काका तुमचं काय नाही इथे अकरा उमेदवार आहे अकरा उमेदवारापेक्षा चार पाच पार्टीचे आहे आणि बाकीचे पाच सहा लोक जे अपक्ष आहे अपक्ष उमेदवाराकडे जास्त थोडासा कोल आहे आणि पार्टीचे लोकांकडे थोडेसे लोक म्हणजे एकूण म्हणणं आहे का पार्टीचे जे उमेदवार आहे तुमच्या म्हणजे वार्डात उभे त्यांच्याकडून लोकांची नाराजी आहे किंवा आता नाराजी म्हणता येणार नाही कारण की ते कसं आहे कारण की आता जमीन जन जन्रे, नवीन जनरेशन आहे येंग त्याच्यावर जास्त लोकायचं म्हणजे एकूणच जो कोल आहे जो आहे अपक्ष जे उमेदवार आहे आपलेवाले त्यांच्याकडे आपला कोल राहणार आहे जास्त राहणार आहे एकूणच आपण वार्ड क्रमांक मध्ये गेलो आहे तेव्हा पा, पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे कोल नसताना अपक्ष उमेदवार जे स्थानिक उमेदवार आहे त्यांच्याकडे येथील म्हणजे नागरिकांचा कोल दिसत आहे आता जे आपलं मत बदलून आपले उमेदवार निवडणार आहे तेव्हा आपण वार्ड क्रमांक पंधरामध्ये आला इथे विद्यमान जे नगराध्यक्ष होते ते ते सुद्धा इथे उमे उमेदवार म्हणून उभे आहे तेव्हा दादांचं म्हणणं काय आहे विचार काय म्हणणं आहे कोल नगरसेवकाच्या याच्यात हो काय का म्हणणं आहे तुमचं बोला त्याच्याबद्दल ते तेवढं माहिती नाही नाही माहीत नाही खरी गोष्ट आहे अकरा उमेदवार आहे अकरा प्रतिस्पर्धी आहे याच्यातून जा जास्तीत जास्त उमेदवारांना कुठल्या उद म्हणजे इतक्या लोकांचं म्हणणं आहे का स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देतावं हो, तर तुमचं काय म्हणणं आहे स्थानिक उमेदवारच यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे जे स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात जाईल असं काही या, या दादाचं पण म्हणणं आहे पंचायत निवडणूक समुद्रपूर एकवीस तारखेला होणार किंवा कोल नगरसेवक नग आ, आ, कोल मतदारातील ही संकल्पना घेऊन त्या ताईंना विचारूया काकूंना विचारू नये वार्ड क्रमांक पंधरामध्ये आलो काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे आमचं असंच म्हणणं आहे जो न, का समजा उमेदवार शिकला सवरला आहे किंवा आपल्या वार्डाची चांगले कामं करू शकते अशाच उमेदवारांना आम्हाला नाही का निवडून द्यायचं आहे हां नाही का आणि आमच्या समस्या नाही का तो सोडू शकला पाहिजे म्हणजे एकूणच स्थानिक उमेदवार जे आहे त्यांना त्यांच्याकडे आपला हो हो म्हणजे स्थानिक उमेदवार आपण निवडून आणायच्या तयारीत आहे कुठला तरी स्थानिक उमेदवार हो एकूणच काकूचं म्हणणं आहे का स्थानिक उमेदवार जे आहे तेच निवडून आणायचे इथे कोणते मातंबर किंवा पार्टीचे मोठे उमेदवार आहे पण त्यांच्याकडे इथे इथील नागरिकांचा कल दिसत नाही आहे जास्तीत जास्त स्थानिक उमेदवाराकडे कल दिसत आहे म्हणजे एकूणच परिस्थिती जी आहे स्थानिक उमेदवारासाठीच एक म्हणजे परिवर्तनाची लाट आहे असं काहीचं दिसत आहे सार्वत्रिक निवडणूक एकवीस तारखेला लोक जनता जी जे आहे आपलं मतदान बजवणार आहे तेव्हा आपण आलो समुद्रपूर या ठिकाणी कोल मतदारांची ही संकल्पना घेऊन आणि वार्ड क्रमांक पंधरामध्ये आलो वार्ड क्रमांक पंधरामध्ये विद्यमान जे नगराध्यक्ष होते बी जे पीचे गजूरावते हे हो आपलं क्षेत्र करून इथं इथं उमेदवारी करत आहे यांच्याबरोबर अकरा प्रतिस्पर्धी अजून स्थानिक प्रतिस्पर्धी यांच्यासोबत आहे तेव्हा इथे आम्ही मतदाराचा कोल घेण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा एक छोटासा प्रयत्न इन बी सी करण्यात आला आहे की कोल काय राहू शकते या या, या पंधरा क्रमांकाच्या वार्डाचा पंधरा क्रमांकाचा वार्ड म्हणजे एकदम शहराच्या बाहेर म्हणजे नवीन वस्तीतला एक प्रभाग आहे तिथे सुविधा रोड नाल्या या प्राथमिक सुविधांचा अभाव इथे प्रत्यक्ष दिसत आहे इथे पाणी समस्या जी होती भरपूर होती तेव्हा स्थानिक लोकांनीच पाणी समस्येचं निराकरण केलं आहे त्यानंतर साफसफाई किंवा कुठल्याही गोष्टीचा इथे अभाव आहे तेव्हा गजूभाऊ राऊत हे विद्यमान नगर नगर नगराध्यक्ष असताना यां या, या मतदाराकडे जो आहे पाठच फिरवली आहे अशीच काही भूमिका इथल्या न इथल्या नागरिकांची आहे किंवा इथल्या ज्या नागरिकांचा आम्ही कोल घेण्याचा एक छोटासा प्रयत्न एन बी सी एन चॅनलकडून केला आहे एन बी सी एन चॅनलकडून जेव्हा प्रयत्न केला आहे तेव्हा त्या स्थानिक लोकांचं एकच म्हणणं आहे का आमचा स्थानिक उमेदवारच इथं हवावे हवा आणि विकास स्थानिक उमेदवार जो आहे तोच विकास करू शकते किंवा स्थानिक पक्षाला किंवा मोठ्या पक्षाला इकडे कोल या या वाड़ा तरी दसत नहीं है अशी तई परिस्थिति वार्ड क्रमांक पंद्रह मध्य दिसुद्रपुर से बीसीएन न्यूज के लिए रवि यनौरकर और प्रमोद वैद्य की चुनावी खबर